नमस्कार शेतकरी मित्रांनो, किसान मित्र मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुमचा किसान मित्र प्रशांत। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे आहे ते सोनालिका ट्रॅक्टर आहे, सोनालिकाचा मिनी ट्रॅक्टर GT20बद्दल आहे। या ट्रॅक्टरला हॅलोजन हेडलॅम्प येतात, प्रोजेक्टर हेडलॅम्प येत नाही। या ट्रॅक्टरचं डिझाईन रोबस्ट टाईप येते। या ट्रॅक्टरचं स्पीडोमीटर टायर 8-18 साईजचं येत आहे। सब 5-12 ह्या ट्रॅक्टरला फ्रंटला असं वेट दिलं गेलेलं आहे, तुम्ही बघू शकता। वेगळ्यावेगळ्या ट्रॅक्टरला वेगळ्यावेगळ्या टाईपचं येतं आहे, ह्याचं जरा युनिक दिलं गेलेलं आहे। तर फोर व्हील ड्राईव्हचा ट्रॅक्टर आहे, इथं एक्सलचं कनेक्शन बघू शकता। हे एक्सल कम्प्लिटली सील्ड येतात, त्याच्यानं लिकेज होत नाही। मेकॅनिकल टाईपचं स्टेरिंग येत आहे आणि हे ट्रॅक्टर इंजन पॉवर्ड बाय मिस्टीबुशी आहे। तर कूलंटचा टँक, एक्स्ट्रा कूलंटचा टँक, रेडिएटर आपोआप ह्याच्यातनं कूलंट कमी झाल्यावर ओढून घेते। तर ह्या ट्रॅक्टरला 3 सिलेंडरचा ट्रॅक्टर आहे, इथं तुम्ही बघू शकता। 20 HP येते आणि इंजन कॅपॅसिटी 979 CC येते। तर हे ऑइल टाईपचं एअर फिल्टर आहे, डबल फिल्ट्रेशन होत आहे आणि हे 35 लिटरचं डिझेल टँक ब्लॉकसोबत येतं आहे। तर ह्याचं एक्झॉस्ट हॉरिजेंटल असं डिझाईन केलेलं आहे। साईडला ट्रॅक्टरचं टेम्परेचर मीटर, मध्ये RPM मीटर आहे। हे ट्रॅक्टर 2400 RPM PTOचं 540 RPM प्रोड्यूस करते। तर लेफ्ट साईडला फ्युएल मीटर आहे। हे ट्रॅक्टरमध्ये 2 एक्स्ट्रा लाईट दिले गेलेलं आहे, ते PTO ट्रॅक्टरचं PTO गिअर एंगेज झाल्यावर हे लाईट ब्लिंक करते आणि ट्रॅक्टर गिअरमध्ये असताना हे लाईट ब्लिंक करते। स्विचेस क्वालिटी बघूया। हे इंडिकेटर स्विच आहे आणि खालचं पार्किंग इंडिकेटरचा स्विच आहे। तर इथं स्पीडोमीटरमध्ये बघू शकता ब्लिंक व्हायला लागलं। तर हे जे राऊंड नॉब आहे ते हेडलाईटचं स्विचेस आहे, हाय बीम लो बीम, आणि ह्याचं प्रेस केलं तर हॉर्न वाजतं आहे। असं दोन स्विच, एका स्विचमध्ये दोन पर्पज दिले गेलेला आहे। तर हे PTO शॉपचं गिअर आहे, हे ट्रॅक्टरचं मेन गिअर आहे आणि हे हाय लो आणि न्यूट्रलचं गिअर आहे। तसंच पुढं फोर व्हील ड्राईव्हमध्ये सुद्धा याला चालू शकता, टू व्हील ड्राईव्हमध्ये सुद्धा चालू शकता। हे इंजन स्टॉपचं लिव्हर आहे आणि सगळ्या ट्रॅक्टरला असणाऱ्यासारखं ह्या ट्रॅक्टरलासुद्धा डिफरेन्शियल लॉक आहे। ट्रॅक्टरचं मागचं टायरचं एक्सल मोठं आहेत आणि हार्ड आहेत। तर ह्या ट्रॅक्टरचं प्राईस 2.95 लॅक धरून 3.50 लॅकपर्यंत आहे, म्हणजे याच्या आत येते, ऑन रोड प्राईस आहे हे ट्रॅक्टरचं। लिफ्टिंग कॅपॅसिटी 650 kg येते आणि हे ट्रॅक्टरचं ॲव्हरेज 1200 ml पर आवर हे कन्झ्युम करते। हे ट्रॅक्टरचं लोडिंग कॅपॅसिटी जी आहे ते 1 टनपर्यंत आहे। ह्याला कूलंट यूज करतात कूलिंगच्या सिस्टमसाठी। हे फूट ॲक्सिलेटर आहे ट्रॅक्टरचं आणि हे पार्किंग लिव्हर आहे। ट्रॅक्टर तुम्ही पार्क करताना पूर्ण पॅडलवर प्रेशर देऊन हे लिव्हर मागं वाढलं तर पार्किंग। तर मित्रांनो, ह्याचं सगळं स्पेसिफिकेशन मी कवर केलेलं आहे। तरीसुद्धा तुम्हाला काय तर डाऊट असलं तर तुम्ही मला नक्की कमेंट करा, मी त्याचा रिप्लाय करेन। तर असंच व्हिडिओ तुम्हाला आवडत असलं तर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईबसुद्धा करू शकता। सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, त्याच्यानं तुम्हाला नोटिफिकेशन मिळते। व्हिडिओ थोडा पण आवडला तर व्हिडिओला लाईक करून आमचा उत्साह वाढवायला विसरू नका। तर मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सुरक्षित राहा। जय हिंद, वंदे मातरम।